गेल्या काही 10-15 दिवसापासून जी महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी फूट झाली, अजितदादांचं गट असेल तर पवार साहेबांचं जो गट असेल, एक असं जे ह्या राजकीय जी घडामोड झाली त्याच्यासाठी अकोला तालुका हा पहिल्यापासून गेल्या एक जसं 40-45 वर्षापासून हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चाललेला तालुका आहे, तर मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की अजूनही आता जरी या पक्षाची जरी फूट झाली असेल तरी अकोले तालुक्यातील जो युवक आहे जिथे आम्ही सर्वे केला ज्यामध्ये असंख्य युवक आहे की ते आजही पवार साहेबांच्या विचारांनी चालणार आहे, आणि मी एक शहराचा अध्यक्ष म्हणून मी आज पवार साहेबांच्या बरोबरच आहे आणि माझ्याबरोबर असे असंख्य कार्यकर्ते आहे की त्या पवार साहेबांच्या बरोबर आम्ही पाठिंबा देणार आहोत याच्यासाठी इथून पुढच्या राजकीय याच्यामध्ये सुद्धा आम्ही जे आमच्या प्रांताध्यक्षांनी जे आम्हाला ॲफिडेविट करायला सांगितले होते बॉन्ड सांगितले होते ती पण मोहीम आम्ही एक 10-15 दिवसामध्ये हाती घेऊन एक गावोगावी जाऊन आम्ही ते ॲफिडेविट पण करणार आहोत,